वडखळचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या बदलीच्या निरोप समारंभात अधिकारी कर्मचारी झाले भाऊक, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची नियुक्ती. वडखळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाल्यानं आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभास प्रसंगी पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी तसेच उपस्थित ग्रामस्थ भाऊक झाले होते. तर काहींना आपलं मनोगत सांगताना डोळ्यातील पाणी आवरता आलं नाही. वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या 1.5 वर्षाच्या वडखळ पोलीस ठाण्यातील सेवेनंतर त्यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाल्यानं त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वडखळ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानं पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या निरोप समारंभाचं आयोजन वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात येऊन त्यांच्या सहपत्नी कुटुंबासह मिरवणूक काढण्यात येऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पेन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक रणजित जाधव, अभिजित जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष सोनावळे, उपनिरीक्षक विजय टेमघरे, अंमलदार अमोल पाटील व निलेश ठेने, नेहा पाटील, वडखळ माजी सरपंच योगेश पाटील, डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे, वडखळ ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे तसेच उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या कार्याबद्दल बोलताना सर्वजण भावूक झाले होते. त्यांच्या भावना अनावर झाल्या. भाषण कोण करतो? नेता आणि अभिनेता. नेत्याला मतं मिळवायची असतात, अभिनेत्याला टी आर पी मिळवायचा असतो. पण इथं जे काय भावना व्यक्त केल्या आणि त्यातून त्या अश्रूतून आणि त्या दाटून आलेल्या भावनेतूनच त्या भावना सर्वांपर्यंत पोहोचल्या असं मी समजतो. आणि थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर नारनवर सरांची कामगिरी ही अशी भाषण करून किंवा काय व्यक्त करून सांगता येणार नाही. थोडक्यात तुम्हाला सांगतो की जो हा सुंदर परिसर आहे, मी पूर्वी बघितलेला आहे, ज्या तुम्ही बघितला नसेल, आताच ह्या महिन्यात पूर्ण जिल्ह्याचं आयएसओ मानांकन झालं. त्यामध्ये वडखळ पोलीस स्टेशनला 1 लीटर प्लस मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही परिसर आणि इमारत याचं त्यांनी काय अंमलाग्र बदल केला असेल ते आपल्याला लक्षात येतं. आणि क्राईमच्या बाबतीत, स्टॅटिस्टिकच्या बाबतीत जर कामगिरी म्हणलं तर बेस्ट पोलीस युनिटमध्ये जिल्ह्यात वडखळ पोलीस स्टेशनचा क्रमांक 1 आहे. त्यामुळं मी जे लिडिंग करतो त्या डिव्हिजनचाही एक क्रमांक 1 आहे. तिसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर राहिला जनसंपर्क किंवा लिडरशिप क्वालिटी, त्यात तुम्ही इतर प्रत्यक्षात बघितलेले आहे. त्यांना निरोप घेण्यासाठी जे आपण सर्वजण जमा झाला आणि ज्या भावुकतेने तुम्ही इथं तुमच्या भावना व्यक्त केल्या त्यावरून त्यांचं कॉर्डिनेशन आणि जनसंपर्क तो मी जवळून बघितलेला आहे. आता ह्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये वडखळ असो, वाशी असो किंवा ते किती मोठे कार्यक्रम असो, एक मीटिंग व्यतिरिक्त मी परत काय तिथं आलो नाही किंवा येण्याची वेळ आली नाही. इतके उत्तम प्रकारे सर्व बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा क्राईम डिटेक्शन असो त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. तरी सुद्धा मी पी एस आय म्हणून काम केलेलं होतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर सुद्धा इथून बदलून ए पी आय प्रमोशनवर पेन पोलीस स्टेशनला ए पी आय म्हणून 1.5 वर्ष काम केलेलं. माझं नातं हे आपली तालुक्याशी काय आहे माहीत नाही. सुदैव माझं की मला पुन्हा पेन तालुक्यातली लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि गेले 1.5 वर्षापासून मी वडखळ पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून पुन्हा आपल्या पेनकरांच्या आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या सेवेसाठी असं येऊ शकतो. कदाचित पेनचं आणि माझं खूप जुनं आणि काही ऋणानुबंध आहे. पेन वडखळ पोलीस स्टेशनला काम करताना मला जे काही करता आलं चांगलं. रायगड जिल्ह्यामध्ये आता ॲज अ पोलीस इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन झाल्यानंतर मी पहिले 3 वर्ष मुंबईला नोकरी केली, 3 सव्वा 3 वर्ष. आणि नंतर रायगडमध्ये आल्यानंतर
गेले 3 वर्ष मी इथं 3 पोलीस स्टेशनला काम केलं. नेरळ पोलीस स्टेशनला काही दिवस होतो, त्याच्यानंतर नागोटे पोलीस स्टेशनला होतो आपल्या शेजारी. आणि मला पिंड तालुक्यात यायचं होतं, म्हणून मी सरांना विनंती केली मला पेनला जायची इच्छा आहे आणि मला ही संधी दिली वडकरमध्ये येण्याची आणि काम करण्याची. सुदैवाने पुन्हा एकदा ती संधी मिळाली, खरंच वडकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेन तालुक्यातील सर्वच लोक खूप चांगले आहेत. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना ज्यावेळी 2 लोक समोर येतात, 2 पार्ट्या समोर येतात, पोलीस अधिकाऱ्याची तिथे कसोटी असते. कोणतरी एकाचं समाधान करू शकतो, दुसरा नाराज होणारच असतात, ज्यामुळे पोलिसांना सगळेच कधी कोणी चांगलं म्हणत नाही. कुणावर अन्याय होणार नाही याची मात्र आम्ही काटेकोरपणे काळजी घेतलेली होती. पोलिसांचं काम करत असताना ते वडकर पोलीस स्टेशनच्या माझ्या सहकाऱ्यांचं त्यांना कधी एकटं पडू दिलं नाही. ठाण्यामधारला माझ्या परस्पर सुद्धा सांगतील सगळे की ठाण्यामधारला ड्युटी करताना कधी एकटं वाटवा, ती महिला ठाण्यामधार असू द्या किंवा माझे पुरुष ठाण्यामधार असू द्या. एवढं पण सांगतील ते की ठाण्यामधार कक्ष आमचे साहेबच अर्ज चालवत होते. कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना कुठल्याच कधी अडचण आली नाही. आणि फोन मागे सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या 2 वाजता सुद्धा कधी फोन केला तरी कधी कुणाला विचारलं नाही की मला इतक्या रात्रीचं कशाला जाग केली. समजा काही साधं ही कारण असल्या कधी रात्री फोन करत आणि आमचा खरंच म्हणजे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी खूप चांगल्या लोकांसोबत काम केलं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.